आणि एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती नवी मुंबई विमानतळाच्या संदर्भात. नवी मुंबईकरांच्या प्रतीक्षेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विमानाची यशस्वी चाचणी झाली. नागरी नाही तर थेट हवाई दलाचं C-295 हे भलं मोठं विमान हे यशस्वीपणे नवी मुंबईच्या विमानतळावर उतरलं. लँडिंगच्या पूर्वी विमानानं आकाशात 7 ते 8 घिरट्या घातल्या. यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाचं यशस्वी लँडिंग झालं. विमान धावपट्टीवर उतरताच त्याला खास वॉटर सॅल्यूट सुद्धा देण्यात आला. C-295 या विमानानंतर सुखोई 30 विमानसुद्धा धावपट्टीवर उतरलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हे लँडिंग यशस्वी पार पडलं. यावेळेला केंद्रीय नागरी हवाई उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान या विमानतळावरून मार्च 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे. नवी मुंबई विमानतळाचा श्रीगणेश झालेला आहे आणि याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के. नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होईल, लवकर होईल का, झालं तर कसं होईल, असे अनेक प्रश्न होते, विरोधकांचे होते आणि अनेकांचे होते. शेवटी श्रीगणेश झालाय. आज बघा, या मुंबईसाठी अजून एक वरदान म्हणून हे नवी मुंबईचं एअरपोर्ट, त्याच्यावरती आज एअरफोर्सचे एअरक्राफ्ट जे आहे हे लँड झालं. मला वाटतं ह्या एप्रिलपर्यंत या एअरपोर्ट जो आहे हा पूर्णपणे कमर्शियल एअरक्राफ्टसाठी सुरू होऊन जाईल. आपण गेले अनेक वर्ष ऐकत होतो की नवी मुंबईचं एअरपोर्ट होईल होईल होईल, पण नवी मुंबईचं एअरपोर्ट जे आहे आता पूर्णत्वाकडे जात आहे. खूप वर्ष जे आहे हे लोकांना वाट पाहावी लागली, पण नवी मुंबईचं एअरपोर्ट जे गेले 3 साडेतीन वर्षापासून यांनी गती पकडली आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मुळे आज हे नवी मुंबईचं एअरपोर्ट पूर्ण होत आहे. हे नवी मुंबईचं एअरपोर्ट झाल्यानंतर मुंबईवरचा ताण जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. लोक जी आहेत ही आता नवी मुंबई एअरपोर्टला पसंती देतील. कारण